गुड मॉर्निंग फ्रेंड्स। इन प्रीवियस वीडियो वी हैव डिस्कस्ड द ट्रैफिक ऑब्जेक्टिव एंड स्कोप ऑफ ट्रैफिक इंजीनियरिंग एंड रोड यूजर कैरेक्टरिस्टिक्स। इन दिस वीडियो वी आर गोइंग टू स्टडी व्हीकुलर कैरेक्टरिस्टिक्स। फर्स्ट पॉइंट, इट इज़ इम्पोर्टेंट टू स्टडी the various vehicular characteristics which affect the design of the road facilities and the traffic performance. Vehicular characteristics हे आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे, कारण की ज्यावेळेस आपण एखादा रोड डिझाईन करतो किंवा एखाद्या रोडवरच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज आपण डिझाईन करतो, सपोज सिग्नल्स आहे, सिग्नलची पोझिशन ऑफ मार्किंग किंवा रोडचे जे एलिमेंट्स आहेत शोल्डर्स वगैरे, तर हे एलिमेंट्स किंवा फॅसिलिटीज कशाप्रकारे आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे, तर हे कशावरती डिपेंड करणार आहे, व्हेकुलर कॅरेक्टरिस्टिक्सवरती। किंवा जे बोर्ड्स असतात, डायरेक्शन बोर्ड्स वगैरे, त्या डायरेक्शन बोर्ड्सची हाईट वगैरे कशी असायला पाहिजे, किंवा एखादा रोड आहे त्या रोडची विड्थ वगैरे कशी असायला पाहिजे, इट विल डिपेंड अपॉन दी व्हेकुलर कॅरेक्टरिस्टिक्स। नेक्स्ट पॉइंट, दिस इज बिकॉज इट इज़ पॉसिबल टू डिझाईन रोड फॉर एनी व्हेकल बट नॉट फॉर इनडेफिनाइट व्हेकल टाईप। म्हणजे काय की if we are knowing the vehicular characteristics then we can design a road for any vehicle, कारण की आपल्याला त्या व्हेकलचे डायमेन्शन्स वगैरे सर्व गोष्टी सर्व कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती आहेत, पण इट इज नॉट फॉर इनडेफिनाइट व्हेकल टाईप। मग आता त्या केसमध्ये जर एखादं इनडेफिनाइट व्हेकल असेल, सो इन दॅट केस वी कॅनॉट डिझाईन दी रोड फॉर सच टाईप ऑफ व्हेकल। म्हणजे त्या व्हेकल्स आपल्याला डायमेन्शन्स वगैरे माहिती नाही आणि आपण जे रोड्स वगैरे डिझाईन केले, इफ दॅट व्हेकल हॅविंग डायमेन्शन्स मोर दॅन अवर डिझाईन डायमेन्शन, ॲट दॅट टाईम इट इज नॉट पॉसिबल ऑर मे नॉट पॉसिबल टू पास दॅट व्हेकल थ्रू दॅट रोड। त्यामुळं आपल्याला व्हेकुलर कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणं गरजेचं आहे। इट विल नॉट बी इकॉनॉमिकली फिजिबल टू कीप ऑन इन्क्रीजिंग द जॉमेट्रिक स्टँडर्ड अँड थिकनेस ऑफ पेवमेंट फ्रॉम टाईम टू मीट द नीड ऑफ फ्यू व्हेकल्स हुज डायमेन्शन्स अँड वेट आर इन्क्रीज्ड। म्हणजे एखाद्या वेळेस आपण जो रोड वगैरे कन्स्ट्रक्ट केलेला आहे तर तो रोड फायनली कन्स्ट्रक्ट होऊन जाईल, त्यानंतर आपण किती जरी सपोज वेगळ्या टाईपच्या व्हेकल्स आणल्या, सो इट इज नॉट पॉसिबल टू चेंज द थिकनेस ऑफ द पेवमेंट अकॉर्डिंग टू दी व्हेकल टू मीट दी रिक्वायरमेंट्स, बरोबर। त्यामुळे मग आपल्याला कुठलाही रोड वगैरे कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला अगोदर व्हेकुलर कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणं गरजेचं आहे। मग त्यामध्ये आपण एन नंबर ऑफ व्हेकलची स्टडी करतो, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे व्हेरिएशन्स वगैरे आपण यूज करून मग फायनली आपण डिसिजन घेतो की आपल्याला पर्टिक्युलर थिकनेस किती लागू शकते, सो दॅट ईच अँड एव्हरी व्हेकल कॅन यूज दॅट रोड। त्यानंतर हेन्स द व्हेकल स्टँडर्ड्स शुड बी युनिफॉर्म ॲटलीस्ट विथ इन द कंट्री कीपिंग इन व्ह्यू द लार्ज पर्सेंटेज ऑफ एक्झिस्टिंग व्हेकल्स अँड दोज लाईकली टू बी मॅन्युफॅक्चर्ड इन द नियर फ्युचर। ज्यावेळेस रोड वगैरे आपण डिझाईन करतो तर रोड डिझाईन करताना आपण पूर्ण ज्या व्हेकल्स आहेत त्या व्हेकलचे डायमेन्शन्स वगैरे कन्सिडरेशनमध्ये घेतो, सो या पॉईंटमध्ये ते सांगितलेलं आहे की ज्या व्हेकल्स आहेत तर त्या व्हेकलचे जे डायमेन्शन आहेत इट शुड बी स्टँडर्ड ॲटलीस्ट फॉर दी कंट्री। आणि त्यानंतर आपण भविष्यामध्ये पण ज्या नवीन व्हेकल्स वगैरे मार्केटमध्ये येणार आहेत तर त्या पण व्हेकल आपण आपल्या स्टडीमध्ये कन्सिडरेशनमध्ये घ्यायला पाहिजे, सो दॅट फ्युचरमध्ये ज्यावेळेस त्या व्हेकल्स रोडवरती धावतील सो त्या व्हेकल्सने पण तो रोड यूज वगैरे करायला पाहिजे। जर आपण फ्युचरच्या व्हेकल्स ज्या मार्केटमध्ये येणार आहेत त्यांचं जर कन्सिडरेशन आपण केलं नाही, सो इट विल नॉट बी पॉसिबल टू यूज द रोड फॉर दॅट न्यू
व्हेकल्स. म्हणून आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करून व्हेकुलर कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करून मग आपण फायनली रोडचे कन्स्ट्रक्शनकडे जायचं आहे किंवा डिझाईनकडे जायचं आहे. द स्टँडर्ड्स फॉर द डायमेन्शन अँड वेट ऑफ व्हेकल शुड बी कन्सिस्टंट विथ द रोड फॅसिलिटीज नाव अवेलेबल ऑर कुड बी मेड अवेलेबल इन द नियर फ्युचर. द व्हेरियस व्हेकुलर कॅरेक्टरिस्टिक्स अफेक्टिंग द रोड डिझाईन मे बी क्लासिफाईड ॲज स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स अँड डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स. ज्या व्हेकुलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्या व्हेकुलर कॅरेक्टरिस्टिक्सला दोन पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. फर्स्ट इज स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स अँड सेकंड इज डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स. सो वील सी स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेकल अफेक्टिंग रोड डिझाईन आर दी रिलिव्हंट डायमेन्शन्स कॉमा मॅक्झिमम टर्निंग अँगल अँड दी टोटल वेट. स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये व्हेकल्स अफेक्टिंग रोड डिझाईन आर द रिलिव्हंट डायमेन्शन्स. त्यांचे डायमेन्शन्स वगैरे बघितलेले आहेत, त्यांचा टर्निंग अँगल आणि वेट. द डायमेन्शन ऑफ व्हेकल सिग्निफिकंटली कंट्रोल द डिझाईन ऑफ हायवे जॉमेट्रिक एलिमेंट आर द ओवरऑल विड्थ लेंथ अँड हाईट ऑफ डिफरंट व्हेकल्स पर्टिक्युलरली ऑफ लार्जर वन्स. म्हणजे मॅक्झिमम जे लार्ज व्हेकल्स आहेत तर त्यांची लेंथ विड्थ आणि हाईट ही स्टडी केली जाते. सो फर्स्ट विड्थ ऑफ व्हेकल. द विड्थ ऑफ व्हेकल अफेक्ट द विड्थ ऑफ ट्रॅफिक लेन शोल्डर अँड पार्किंग फॅसिलिटी. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कशा प्रोव्हाइड करायच्या आहेत तर त्या आपण डिपेंडिंग अपॉन द विड्थ ऑफ व्हेकल पासिंग थ्रू दॅट रोड. मॅक्झिमम ज्या व्हेकल्स आहेत की त्या रोडवरनं त्या व्हेकल पास होणार आहेत त्यांच्या विड्थची स्टडी करून आपण ह्या सर्व गोष्टी तिथं प्रोव्हाइड करू शकतो. इफ द विड्थ ऑफ लेन इज नॉट ॲडिक्वेट ड्यू टू वाइडर व्हेकल्स यूजिंग द रोड द कॅपॅसिटी ऑफ रोड विल डिक्रीज सिग्निफिकंटली. म्हणजे आपण व्हेकलच्या विड्थ वगैरे कन्सिडरेशनमध्ये नाही घेतला आणि जर आपण ॲज इट इज रोड प्रोव्हाइड केला तर त्या सिच्युएशनमध्ये रोडची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी कमी होऊ शकते. कारण की आपण जो जी विड्थ कन्सिडर केली त्या विड्थपेक्षाही जास्त विड्थच्या व्हेकल त्या रोडवरती पास होत आहे. म्हणून आपल्याला रोड कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला त्याच्या विड्थबद्दल वगैरे आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ व्हेकल. द लेंथ ऑफ द व्हेकल अँड लेंथ ऑफ व्हील बेस आर इम्पॉर्टंट फॅक्टर इन द डिझाईन ऑफ हॉरिझॉन्टल अलाइनमेंट ॲज they affect the extra width of pavement at horizontal curve, the minimum turning radius, safe overtaking distance, capacity of the road and parking facility. Length पण आपल्याला बघणं का गरजेचे आहे फॉर हॉरिझॉन्टल अलाइनमेंट. ज्यावेळेस टर्न वगैरे किंवा कर्व वगैरे येईल किंवा जी हॉरिझॉन्टल अलाइनमेंट असेल, सो अकॉर्डिंग टू द लेंथ वी हॅव टू प्रोव्हाइड द हॉरिझॉन्टल अलाइनमेंट, मिनिमम टर्निंग रेडियस, त्याच्यानंतर सेफ ओवरटेकिंग डिस्टन्स, पार्किंग फॅसिलिटीज. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड करताना प्रत्येक व्हेकल जी त्या रोडवरनं पास होणार आहे तर त्या व्हेकलच्या लेंथबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. भले ती व्हेकल जर छोटी असेल तर हरकत नाही, पण आपण जो रोड आहे किंवा ज्या अलाइनमेंट आपण प्रोव्हाइड केलेल्या आहे किंवा ज्या फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर त्यामध्ये जी आपण मॅक्झिमम डायमेन्शन कन्सिडर केलेलं आहे त्यापेक्षा वरच्या डायमेन्शनच्या ज्या व्हेकल्स आहेत त्या व्हेकल्स तिथनं म्हणजे त्यांना खूप जास्त डिफिकल्टी जाऊ शकते. म्हणून आपल्याला सर्व व्हेकल्सच्या लेंथबद्दल वगैरे स्टडी करणं गरजेचं आहे. लेंथ ऑफ व्हेकल शूड ऑल्सो बी कन्सिडर्ड इन द डिझाईन ऑफ व्हॅली कर्व्स अँड डीप्स. म्हणजे जे कर्व्स वगैरे आपण प्रोव्हाइड करतो तर ते कर्व्स प्रोव्हाइड करताना पण आपल्याला प्रत्येक व्हेकल जी त्या रोडवरनं पास होणार आहे त्या व्हेकलच्या लेंथची माहिती असणं गरजेचं आहे. द मिनिमम टर्निंग रेडियस डिपेंड ऑन द लेंथ ऑफ व्हील बेस अँड द फीचर ऑफ द स्टेअरिंग सिस्टीम अँड दिस अफेक्ट डिझाईन ऑफ शार्प कर्व. आता जे टर्निंग रेडियस आहेत तर ते पण लेंथवरती लेंथ ऑफ व्हील बेसवरती डिपेंड करणार आहेत. आणि त्यानंतर स्टेअरिंग सिस्टीम
म्हणजे ती पॉवर स्टेरिंग वगैरे आहे किंवा नॉर्मल स्टेरिंग आहे, तर त्यावरती पण ती जी रेडियस आहे ती डिपेंड करणार आहे की मॅक्झिमम कोणत्या टाईपच्या व्हेकल्स तिथनं पास होणार आहेत. देन हाईट ऑफ व्हेकल. हाईट ऑफ व्हेकल अफेक्ट द क्लिअरन्स टू बी प्रोव्हाइडेड अंडर स्ट्रक्चर सच ॲज ओव्हर ब्रिजेस, इलेक्ट्रिक अँड अदर सर्व्हिस लाईन्स अँड ओव्हरहेड गॅन्ट्रीज फॉर साईन बोर्ड्स. आता यामध्ये जी हाईट आहे व्हेकलची, तर कुठल्याही लाईन्स वगैरे प्रोव्हाइड करताना किंवा ब्रिजेस वगैरे कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला पूर्ण व्हेकलच्या हाईट्स आपल्याला कन्सिडरेशनमध्ये घ्याव्या लागतात, आपल्याला त्यांची स्टडी करावी लागते. जेणेकरून आपण एकदा जर ब्रिज वगैरे कन्स्ट्रक्ट केला तर प्रत्येक टाईपची व्हेकल त्या ब्रिज घालून पास व्हायला पाहिजे, म्हणून आपल्याला त्या व्हेकलच्या हाईटची स्टडी करणं गरजेचं आहे. त्यानंतर वेट ऑफ लोडेड व्हेकल्स. द मॅक्झिमम वेट ऑफ लोडेड व्हेकल अँड द लोड ऑन द व्हील अँड एक्सल अफेक्ट द डिझाईन ऑफ पेवमेंट थिकनेस अँड ग्रेडियंट्स. In fact, the limiting gradient are governed by both the weights and pulling power of the heavy vehicle. मग आता आपल्याला ज्यावेळेस थिकनेस वगैरे डिझाईन करायची आहे तर त्या केसमध्ये आपल्याला प्रत्येक व्हेकलचा लोडबद्दल वगैरे पण आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू दी वेट ऑफ व्हेकल वी हॅव टू डिझाईन दी थिकनेस ऑफ पेवमेंट. त्यानंतर डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. In these dynamic characteristics, first is power of vehicle. The power of heaviest vehicle and their loaded weights govern the permissible and limiting values of gradient on road. तर त्यांच्या पॉवरवरती आणि लोडवरती ग्रेडियंट डिपेंड करेल. नेक्स्ट पॉईंट, इन दिस रिगार्ड द टोटल रेजिस्टन्स टू ट्रॅक्शन कन्सिस्टिंग ऑफ इनर्शिया, रोलिंग रेजिस्टन्स अँड ग्रेट रेजिस्टन्स आर कन्सिडर्ड. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, फ्रॉम द टोटल हॉलिंग कॅपॅसिटी अँड द पॉवर रिक्वायर्ड टू ओव्हरकम द टोटल ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स, इट इज पॉसिबल टू डिटरमाइन द स्पीड अँड ॲक्सलरेशन ऑफ द व्हेकल, विच इन टर्न आर यूजफुल इन प्लॅनिंग कॉमा डिझाईन ऑफ रोड जॉमेट्रिक्स अँड ट्राफिक regulation. So according to the power of vehicle we can design the road and geometrics and traffic regulations. Another, speed of vehicle. The vehicle speed affect design of side distance, super elevation, length of transition curve and limiting radius on horizontal curve, कॉमा विड्थ ऑफ ईच ट्राफिक लेन अँड शोल्डर ऑन स्ट्रेट अँड ऑन हॉरिझॉन्टल कर्व, कॉमा डिझाईन ग्रेडियंट, डिझाईन अँड कंट्रोल मेजर ॲट इंटरसेक्शन डिपेंडिंग अपॉन दी स्पीड. त्या एरियामधनं जिथं आपण रोड वगैरे कन्स्ट्रक्ट करतो आहे तर त्या एरियामधनं पास होताना प्रत्येक व्हेकलची स्पीड वगैरे किती असणार आहे, डिपेंडिंग अपॉन दॅट वी कॅन प्रोव्हाइड दी फॉलोइंग थिंग्स. म्हणून आपल्याला मग स्पीड जास्त असेल त्या अकॉर्डिंग आपण त्या रोडचे एलिमेंट्स वगैरे आपण तिथे प्रोव्हाइड करणार. त्यानंतर ब्रेकिंग कॅरेक्टरिस्टिक्स. द डिसलरेशन अँड ब्रेकिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेकल डिपेंड अपॉन द डिझाईन अँड टाईप ऑफ ब्रेकिंग सिस्टीम अँड इट्स इफिशियन्सी. तर जे डिसलरेशन आहे अँड ब्रेकिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेकल, तर हे डिपेंड करेल की कुठली ब्रेकिंग सिस्टीम तिथे त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. अकॉर्डिंग टू दिस ब्रेकिंग कॅरेक्टरिस्टिक्स द कॉन्सिक्युटिव्ह व्हेकल्स इन ट्राफिक स्ट्रीम आर अफेक्टेड बाय द इफिशियन्सी ऑफ द ब्रेकिंग सिस्टीम. त्यानंतर दस द हायवे कॅपॅसिटी अँड ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स रिक्वायरमेंट ऑल्सो इनडायरेक्टली गेट अफेक्टेड बाय द ॲक्सलरेशन अँड डिसलरेशन कॅरेक्टरिस्टिक्स ॲज वेल ॲज ब्रेकिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेकल. म्हणजे ज्या ब्रेकिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या ब्रेकिंग कॅरेक्टरिस्टिक्सवरनं आपण जे काही ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स वगैरे आहे, तर ते ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स आपण त्या
प्रमाणे तिथे ठेवू शकतो. सो फॉर दिस पर्पज वी हॅव टू स्टडी द ब्रेकिंग कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, थँक्यू. इफ एनीवन इज हॅविंग एनी कन्फ्युजन ऑर इन प्रॉब्लम कॅन कमेंट इन द कमेंट बॉक्स. थँक्यू.